करावे मारुती म्हणू नका. ते बिचारे ब्रह्मचारी होते. आपल्याला गोरी दिसली गालात हसली की माझीच आहे म्हणणार गबळ आहे आपण. एवढे प्रामाणिक नाही आपण की आपण एखादी सुंदर स्त्री बघितली तिच्याकडे नजर घेत नाही बरं का. ते मारुती होते त्यांचं वर्णन तुम्ही आम्ही करू शकत काय. भक्तीच्या त्या वाटा मज दावावे असो काय सामर्थ्य होत. रामचंद्र के ताज सवार नाही संजीवन लखन जी आहे. काय सामर्थ्य काय मारुतीराया. सीतामाई भांगत सिंदूर भरतात मारुतीरायने विचारावं माई काऊ भांगत कुंकू लावता. ते म्हणे जेवढं मी माझ्या भांग्यात जास्त सिंदूर भरल माझ्या धन्याचं औक्ष वाढतंय बरं का. असंच असतंय महाराज बरं का. असते मग ते काय म्हणे जेवढं मी माझ्या कपाळाला कुंकू जास्त लावेल जेवढं माझ्या भांग्यात सिंदूर जास्त भरेल माझ्या धन्याचा वृक्ष वाढतय. मारुतीरायांनी म्हणावं एवढ्या एवढ्या सिंदूरानं जर माझ्या स्वामीचं एवढं मोठा वृक्ष वाढत असेल मी सगळ्या आंगालाच लावून घेतो मग किती वाढेल. केसरी नंदन आजही मारुतीरायांना काय लावतात सिंदूर लावतात. त्याचं कारण आहे की म्हणजे भाव किती शुद्ध आहे बघा ना. इथे लॉजिक नाही ओनली मॅजिक आहे. हे असं का हे असं का हा हे असंच आहे कारण माझा त्याच्यावर विश्वास आहे. जिथे मी तर्क नाही लावत आहे आणि तर्क कुठे लावणार आहेत दादा. अध्यात्माच्या जोरावरच सगळं आयुष्य चाललंय. जर तो नसता अर्जुनाला श्रीकृष्ण सांगतात अरे कुठल्या बेसिसवर तू माझं अस्तित्व नाकारतोयस सांग ना. कुठल्या बेसिसवर तू माझं अस्तित्व नाकारतोयस. अरे बोलवणारा चालवणारा दाखवणारा वाढवणारा सोड तुझं अन्न पचवणारा सुद्धा मीच आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चामिन्यम चतुर्विधम जठरामध्ये अग्निवरून वास करणारच मी विठ्ठल आहे रे तोच मी आहे. चले हे शरीर Oh,
कळत नाही जिथे मी आहे याचा अर्थ देव आहे कळतंय का मी आहे याचा अर्थ देव आहे कारण मी आहे तोच देव आहे कळतंय का काय नाही सर्वागती राम देहा देही तुम्हा हा परस्परे एका नामाची सांतरे या ज्ञान भक्ती सहज भक्तो एक वटला मज तोची मीही केवळ तुझ श्रुत ही आहे जिथं ज्ञान परिपूर्ण भक्तीशिवाय होत नाही भक्ती केल्याशिवाय ज्ञानाचा अर्थ कळत नाही ज्ञानाने भक्तीची सांगड घालून केलेला परमार्थ भगवंतापर्यंत पोहोचवल्याशिवाय सोडत नाही आणि भगवंतापर्यंत पोहोचवल्यावर कळत अरे मीच तुझ्यामुळे म्हणजे मीच तू आहे आणि तूच मी आहे मग जिथे मी तो आहे तिथं माझा बाप कोण आहे कळतंय ना माझा बाप कोण आहे विठ्ठल आहे मग माझा बाप कोण आहे विठ्ठल आहे विठ्ठल जर माझा बाप आहे तर माझा बाप माया जगात माया जगन्नाथ बाप जगन्नाथ जगन्नाथ सामर्थ्य लक्षात घ्या माऊलींच्या शब्दात जगन्नाथ बाप जगन्नाथ जगन्नाथ बाप जगन्नाथ आता वाक्य एकच आहे वाक्य माय जगन्नाथ बाप जगन्नाथ माझा बाप विठ्ठल आहे मग विठ्ठल माझा बाप आहे जगन्नाथ जर माझी माय आहे तर माझी माय जगन्नाथ आहे बाप जर माझा जगन्नाथ आहे तर माझं अख्खं जग माझा बाप आहे विठ्ठल कुळीच दैवत विठ्ठल दीत गोत चित्त विठ्ठल माय माप सुरता बहिण बंधो भ्राता विठ्ठल सर्वस्व माझं तूच देवा तू गुरु बंधू पिता तू आमुची इष्ट देवता तू ही सदा रक्षिदा आपदी अमुते माऊली म्हणतात जर राखणार तू आहेस तर तारणार सुद्धा तू विठ्ठल माझा 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 देव माझा मी देवाचा हीच माझी हे सत्य आहे सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला विठ्ठला तुझ्या तुझ्या जगात सत्य
नक्कीच काही नाहीये. म्हणून मला माहित आहे तरावा या पार करावी तातडी परमारती. तुझ्याशिवाय मला तारणारा कुणी नाही म्हणून तुझ्याशिवाय मी मानतही कोणाला नाही. तुलाच मानावं कारण मला माहित आहे मी आहे याचा अर्थ तुझ्यामुळे मी आहे. मीरा आप की कृपा से सब काम हो जाए. कहती को तुम कन्हैया मेरा नाम हो जाए. थोड़ा जगत सत्य बाळपणीचं सर्वज्ञता वरी तया वर आहे तुझा देव आशीर्वाद आहे. बाकी आमच्यासारख्याला काय जमणार आहे. अरे 22-23 वर्षाची पोरगी मी इमानदारीनं सांगा रे काही एका बायावर वरून तपश्चर्या केली असेल काय कुठल्या वनात जाऊन म्हणलं गती सायास जावे वनांतर काय केलं लय उपास तपास माहितो मी तिकडे जाऊ नका माझ्या खाते मी लागत नाही माझ्या अंगाला काय काय मार मावल्या काय काय दादा मला तोंडावर म्हणतात तुम्ही टीव्हीत लय चांगल्या दिसते समोर लय किरकोळ आहे म्हणून. अरे टीव्ही असत्य आहे हे सत्य आहे. तिथं खोटच दिसत तिथं दिसत ते बऱ्यापैकी खोटच असत. कल्पनेची ऍडव्हर्टाइजमेंटचं जग आहे रे. इथं ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्या देवाला गर्दी जास्त आहे. अरे हे कलियुग आहे. इथं ज्या साबणानं गोर होत ते साबण खपणार नाही पण ज्या साबणाला हिरोईन गोरी वापरली ती साबण खपणारच. इट इज ऍडव्हर्टाइजमेंट रे. महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे चलत आला तर मूर्ख आहे.